कोरोनाच्या अनुषंगाने आपण एक वर्ष झालं सगळे या कोरोनाच्या विचार करण्यात आणि कोरोनावरती प्रतिबंध करण्यासाठी सर्व पातळीवरती आपण सर्व नागरिकापासून सर्व शासकीय कर्मचारी सर्व प्रकारचे संस्था हे कार्यरत असून सुद्धा आज आपण परिस्थिती पाहिली एक वर्षानंतर, तर मधल्या 2 महिन्यातला कालावधी वगळता आपण नियमितपणे रुग्णांची संख्या वाढता असताना दिसून येत आहे। परंतु हे करत असतानाही सर्व लोकांना या कोरोनाबद्दलची पूर्वी मनात जी भीती होती सुरुवातीची ती थोडीशी कमी झालेली आहे, त्यामुळे जो लोकांच्यामध्ये बिंदासपणा आलेला आहे त्यामुळे लोकांचं एकत्रीकरण येणे, कोरोनाबद्दल काळजी भीती न बाळगणे त्याच्यामुळे एकत्रित येतात, त्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून मास्क वापरणे आवश्यक आहे, जास्ती लोकांनी एकत्रित येणं प्रतिबंध आहे, तरीसुद्धा लोकांचे घरी मोठे उत्सव कार्यक्रम किंवा आपल्या गावातील कार्यक्रम करत आहेत त्यामुळं लोकांच्या आपण बघितलं तर मागच्या 2 महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये रुग्णांच्या ह्याच्यात वाढ होताना दिसून येत आहे। आंबेगाव तालुक्यात कालची आकडेवारी पाहिली तर 181 रुग्ण तालुक्यात पॉझिटिव्ह आले, आज अखेर आपण जवळजवळ 6,900 रुग्ण आत्तापर्यंत तालुक्यात पॉझिटिव्ह आलेले आहेत। ही आकडेवारी बघता आपण कोणत्याही आजाराची साथ लवकर आटोक्यात येणं यासाठी प्रतिबंध करू शकतो, त्याचबरोबर त्यासाठी एखादी औषध इलाज असणे एक महत्त्वाचं असतं। परंतु कोरोना हे विषाणूपासून होणारा आजार असल्यामुळे त्याच्यावरती असं कोणत्याही प्रकारचं औषध निर्माण नाही, परंतु याला प्रतिबंध करण्यासाठी आज आपल्याला शास्त्रज्ञांनी सर्व परिश्रम करून एक प्रकारची लस विकसित केलेली आहे जे आपल्यासाठी कोरोनाला सगळ्यात प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचं अस्त्र आपल्याला त्यांच्यामुळे उपलब्ध झालेलं आहे। तर सर्व नागरिकांना आरोग्य विभागामार्फत मी सर्व विनंती करतो किंवा आवाहन करतो 45 वर्ष वयाच्या पुढील सर्व नागरिकांनी ही लस घेणं हे त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण बघतो आहे की कोरोना होतं परंतु त्यासाठी औषध नाही, मग त्यासाठी आपण काय ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे ते लोक जास्त प्रमाणामध्ये आजारी पडत आहेत, त्यांना ऑक्सिजनची लावायची वेळ येते, कधीकधी आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर जातात, त्यामध्ये काही कोमॉर्बिड जे लोक असतात त्यांचा दुर्दैवी अंत होण्याची शक्यता आपण बघतो आहे। आपल्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत 126 जणांचा या कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे, परंतु हे जर आपल्याकडं ही लस जर पूर्वी उपलब्ध असती आणि ती जर आपल्या सर्व नागरिकांनी घेतली असती तर जे सिरियस होण्याचं प्रमाण आहे, ऑक्सिजनवरती जाण्याचं प्रमाण आहे किंवा मृत्यू होण्याचं प्रमाण हे एकदम आपण टाळू शकलो असतो। म्हणून सर्व नागरिकांना आमची आरोग्य विभागामार्फत आपल्या तालुक्यामध्ये जे 8 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय असे 10 ठिकाणी आणि त्यांच्या गावाच्या जवळचं जे उपकेंद्र आहे अशा सर्व उपकेंद्राच्या ठिकाणी आपण ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर आपल्या सर्व नागरिकांनी नियोजनबद्ध कार्यक्रम करून आपल्या गावातील 45 पुढच्या सर्व लोकांचं जसं आपण मतदानात भाग घेतो त्याप्रकारे एक चळवळ उभा करून एका दिवशी जशी गावची यात्रा असते त्या दिवशी आपण सगळेजण देवाला जातो तशा प्रकारे आपण ज्या दिवशी आपल्या गावात लसीकरण असेल त्या दिवशी सर्वांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन स्वतःचं लसीकरण करून घ्यावं। मी स्वतः लसीचे 2 डोस घेतलेले आहेत त्यामुळं लसीचा कोणताही दुष्परिणाम शरीरावर होताना दिसून आलेला नाही। काही आजार असतात, कोणतंही इंजेक्शन घेतलं तरी थोडाफार आपल्याला ज्या भागात इंजेक्शन घेतलेलं आहे तो भाग आपला 1 दिवसासाठी दुखू शकतो किंवा कमी प्रमाणात काही लोकांची रोगप्रतिकारक शक्ती असते ती जी आपल्या लस आहे ती शरीरात आपण जेव्हा देतो तेव्हा तिचं टेम्परेचर हे 2 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असतं, म्हणजे आपण बर्फ खातो तशा प्रकारचं ते थंड असतं, ते शरीरात गेल्यामुळं त्याची शरीरात जी प्रतिक्रिया होते त्यामुळे ज्या भागात इंजेक्शन दिले तो दंड 1 दिवस आपला थोडासा दुखण्याची शक्यता असते, तर त्यासाठी काही घाबरण्याचं कारण नाही। दुसरी म्हणजे त्यासाठी फार औषध इलाज लागत नाही, 1 दिवस जरी आपण विश्रांती घेतली तरी दुसऱ्या दिवशी पेशंट कोणतेही औषध न घेतासुद्धा रुग्णांना त्रास कमी होतो। लस घेतल्यानंतर आपण सगळ्या मीडियामध्ये किंवा इतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये IQ माहिती असते की याला लस घेतली तरी कोरोना झाला, त्यांनी लस घेतली कोरोना झाला, परंतु कोरोनाची ही लस आहे ते कोरोना होऊ नये म्हणून नसून तुम्हाला कोरोना झाला तरीसुद्धा जर तुम्ही लस घेतली असेल तर तुम्हाला त्या कोरोनामध्ये जे तुमचं शरीरावर विपरीत परिणाम होऊन तुमची प्रकृतीमान बिघडणार असते, ज्या वेळेला ICU ॲडमिट होण्याची वेळ येते, ऑक्सिजनची लावायची वेळ येते, व्हेंटिलेटर लावायची वेळ येते किंवा मृत्यू होण्याचा धोका असतो, तो 100% हे जे लोक 2 डोस घेतात त्यांना 100% या
पुढच्या कॉम्प्लिकेशनला सामोरं जावं लागत नाही. झाला कोरोना तरीसुद्धा एकदम मायनर सर्दी ताप खोकला होऊ शकतो. एका दिवसात दोन दिवसात पेशंट बरा होतो. त्यामुळं अफवावरती न विश्वास ठेवता 100% स्वतःचं लसीकरण आणि आपल्या घरच्यांचं लसीकरण घेण्यासाठी नागरिकांनी समोर यावं स्वतःहून आणि आपलं लसीकरण करून घ्यावं. एवढी मी माझ्या आरोग्य विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो. जय हिंद. शासनाची आरोग्य सेवा आली आहे आता आपल्या दारी. कोरोनाची लस घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी. घाबरू नका, बिनधास्त लस घ्या आणि स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवा.